बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे नीरव मोदीपेक्षाही जास्त मोठी फसवणूक ए बी जी शिपयार्ड कंपनीकडनं करण्यात आली आहे त्या संदर्भातली तक्रार देखील एस बी आयने सी बी आयला दिली होती अशातच आज सात फेब्रुवारी सात फेब्रुवारी या संदर्भातला गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आठ जणांपैकी जे चार ते पाच जणं आहेत ते महाराष्ट्रातील आहेत त्यापैकीच एक म्हणजे ऋषी अग्रवाल ऋषी अग्रवाल हे बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये येतात आणि आपण सध्याला त्यांच्याच घराच्या बाहेर उभं आहे इथेच ते राहतात साधारणपणे बघायचं झालं तर ए बी जी शिपयार्ड कंपनीमध्ये ते तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल आहेत यात साधारणपणे आठ जणांविरुद्ध अठ्ठावीस बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी एफ आय आर देखील नोंदवण्यात आलेला आहे बावीस आ, हजार आठशे बेचाळीस कोटींचा एकूण हा फसवणुकीचा प्रकार आहे हा घोटाळा बँकिंग फसवणुकीतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असा म्हणता येईल साधारणपणे एप्रिल दोन हजार ते जुलै 2017 हजार सतरा या कालावधीमध्ये हा एकूण घोटाळा जो आहे तो घडला होता यात प्रामुख्यानं ए बी शिपयार्ड कंपनी आणि ए, ए बी जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही कंपनी जी आहे ती शिप बांधणीचं काम आणि दुरुस्तीचं काम जे आहे ते करते आता यामध्ये प्रामुख्यानं हे बघावं लागेल की कंपनी कडनं ही वसुली जी आहे ती कशी करण्यात येते कारण की हे सगळे जे पैसे आहेत ते सध्याला एन पी आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही नुकसान जे आहे ते बँकांचं यामध्ये बघायला मिळतं आहे कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह अभिषेक बी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट